एक साथ विश्राम, एक साथ सावधान। विश्राम। आता आपण असेच जागेवरती उभे रहा। आपण राष्ट्रगीतानं या मान मिळालेला आहे किंवा प्रथम फलंदाजी त्यांना करावी लागणार आहे। आणि एक महत्त्वाची सूचना आहे, हा सामना 5 षटकांचा असेल। लक्षात घ्या, 5 षटकांचा हा सामना। तर हा सामना 5 षटकांचा असेल, 2 षटकांचा पॉवर प्लेचा खेळ असेल। लक्षात घ्या, कोणतीही शंका असेल तर आपण कृपया पंचांबरोबर डिस्कस करा आणि आपल्या शंकेचं निरसन करा। कोणत्याही प्रकारचा गैरसमज नसावा ही विनंती असेल। एक अप्रतिम आणि अफलातून असा हा आपण सामना पाहणार आहोत। मी या स्पर्धेचा अर्थात एक समावेशक आणि एक घटक म्हणून आलेल्या सर्व पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि आपल्या सर्वांना घेऊन जाणार आहे मी मैदानावरती। आणि आपण यानंतर मायक्रोफोनवरती आवाज पाहाल, ऐकाल, अर्थात तो हरीश दिघीकर यांचा। धन्यवाद। धन्यवाद यासीन सर। अंतिम सामन्यामध्ये आपण तो पाहता पाहत आहोत, 4 दिवस निघून गेले आणि चौथ्या दिवसाची सायंकाळ अंतिम सामन्यामध्ये मेगा फायनल ग्रँड फिनाले मध्ये जातोय आपण। उडील वर्सेस अय्या नेलेवन थर कृपया बॉडलाईनच्या बाहेर बसायचं, जिथं खेळाडू कक्ष आहे आपले खेळाडू कृपया बॉडलाईनच्या बाहेर बसवायचे आहेत। दोन्ही संघ त्यांचे समर्थक जरी असतील, तुडील किंवा थर्ड संघाचे खेळाडू कृपया बॉडलाईनच्या बाहेर आपले लक्षात घ्या। आई जे तिथे येतील अर्थात तुम्हाला पेनल्टीचा भूर्दंड होऊ शकतो। आणि इकडे व्हाईट पडद्यावर जे प्रेक्षक बसले त्यांनाही विनंती आहे की तिथे जायचं आहे, लक्षात घ्या, कारण इथं कुठलाही अडचण होणार नाही अशी वागणूक तुम्ही द्यायची आहे। प्लीज कॉपरेट, कारण अंतिम दिवस आणि अंतिम सामन्यात आपण पोहोचलो आता। मी हरीश दिघीकर तुम्हाला घेऊन जातो माणगाव चॅम्पियन ट्रॉफी 2021 पर्व पहिले माणगाव सुपर सिलेक्टर्स आयोजित क्रिकेटचा महासंग्राम। रिहान पहिले षटक हाताळते अर्थात नागेश साडी। नागेश एक जबरदस्त फलंदाज आपण पाहिलाय मागच्या सामन्यात, तो तुटून पडला होता सूरज पाशीलकरवर या षटकामध्ये। पहिले षटक हाताळतोय रिहान, क्रॉस बॉडी स्ट्रोक,
फुल सक्सेसफुल फ्रंट फुटला लावणा केला पुढे एक मोठा फटका चेंडू बॅट मधून फरार सीमा रेषा पार षटकार आपले इरादे स्पष्ट केलेत प्रति हल्ला चढवलाय तो रिहानच्या गोलंदाजीवर नागेशनी हा यावेळेस मात्र दिशा बदलली दशाळा ही वन बाउंस चेंडू सीमा रेषा पार दोन बाउंस मध्ये जातोय आर पार चौकार नागेशच्या बॅटमधून येतो आहे बॅक टू बॅक ही बाउंड्री षटकानंतर हा चौकार आजच्या दिवसात गोलंदाजांचं अधिराज्य आपण पाहिले गोलंदाजांना पोषक ठरणारी ही खेळपट्टी मात्र नागेशच्या प्रेमात पडले कारण तो जेव्हा जेव्हा फलंदाजीला येतोय तेव्हा तेव्हा तो धावा जमावतोय हा क्लास आहे नागेशचा तोडील करून गोलंदाजीसाठी आलाय रिहान चार चेंडू त्याने हाताळलेत दहा धावा झाल्यात यावेळेस उंच मारण्याचा प्रयत्न पण यावेळेस चेंडू थोडासा खाली राहिला एक्सपेक्टेड बाउन्स पेक्षा थोडासा कमी आला त्यामुळे निर्धाव चेंडू विकेटच्या मागे जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू षटक संपण्यासाठी एक चेंडूची अवधी आहे अर्थात हे शेवटचा चेंडू आहे हा चांगला फटका आहे क्षेत्ररक्षक आहे तिथे दोन क्षेत्ररक्षकांच्या मध्ये हा चेंडू झेल मात्र धरणीला दाण होते खराब क्षेत्ररक्षण अंतिम सामन्याच्या चुका महागात पडतील तोडील सारख्या जंगाला कारण तुम्ही हा अंतिम सामना खेळताय हे लक्षात यायला पाहिजे अर्थात वाटत साजीब आहे तिथे जो जबरदस्त क्षेत्ररक्षण करतोय काल आपण पाहिलं सेमीफायनल मध्ये अप्रतिम झेल त्याने अक्काईसचा टिपला होता आणि यावेळेस मात्र झेल त्याच्या हातातून निसटतोय धाव मात्र मिळते दोन धाव मिळतात इथं नागेशला आणि संघाची धावसंख्या ते 12 पहिल्या षटकानंतर हसीब दुसरा षटक हाताळण्यासाठी आलाय तुडील संघाकडून स्ट्रायकला आहे सन्मित्र हसीब पहिल्या पावलेचं षटकात धावा आल्यात 12 नागेश आणि सन्मित्रची प्रारंभिक जोडी अय्या आणि 11 थळसाठी यावेळेस मात्र चांगला चोक सन्मित्र सुद्धा नागेशच्या पावलावर बाउल ठेवतो आणि कात खोलतोय एका मोठ्या षटकाराने चेंडू सी मारेशा पार षटकार हॅलो धन्यवाद डीजे मास्टर आणि मित्रांनो एक नाव जे फार महत्त्वाचं होतं आणि ते माझ्याकडून राहून गेलं होतं मी थोडीशी दिलगिरी व्यक्त करतोय ही स्पर्धा ठेवायची म्हटलं की आर्थिक चणचण असतेच मग ही मुलं जी असतात किंवा खेळाडू जी असतात ते कशा प्रकारे पैशाची जुळवजुळव करत असतात हे नक्कीच त्यांचं त्यांनाच ठाऊ तर असंच एक नाव ज्यांनी आम्हाला खूप मोठी मदत केलेली आहे सन्माननीय स्वप्नील जुमारे यांनी एक मोठी आम्हाला इथे मदत केलेली आहे आणि त्याच कारणास्तव सुपर सिलेक्टर माणगाव या संघातर्फे मी त्यांचे अगदी हृदयाच्या अंतकरणापासून सदस्य आभार व्यक्त करतोय धन्यवाद स्वप्नीलजी नक्की सर अर्थसहाय्य करणाऱ्या सर्वच अर्थदात्यांचं अर्थात खूप खूप मनस्वी आभार पुन्हा एकदा क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र चलाखीने गोलंदाजीचा टप्पा मागे खेचतोय तो हसीब बॅट पासून लांब ठेवतोय सन्मित्रच्या लगातारचे दोन चेंडू त्याने निर्धाव टाकले तो वापसी केली ती हसीबने 18 धावसंख्येवर धावसंख्या या निलेवन थळ संघाचा अर्थात मनोहर मौलाना यांचा हा संघ पुन्हा एकदा हसीब आपल्या गोलंदाजी मार्गवर पंचांच्या डाव्या बाजूनी सन्मित्रसाठी यावेळेस मात्र प्रॉपर टायमिंग होत नाही आसिफ चेंडूच्या खाली
आणि पहिला झटका मिळतोय या निलेवळ थांबले संघाला सन्मित्रच्या रूपात. सन्मित्र बॅक टू द पवालियन. सुशांत कांबळे येथे तिसऱ्या क्रमांकाला थळ संघाकडून हासिब करतोय यशस्वी. तुडील संघासाठी पहिले यश मिळवून देते तो. सुशांत नागेश. नागेशला कोण रोखणार? चेंडू सीमारेषा पार ठोकणार षटकार. नागेशच्या बॅट मधून येतोय हा दुसरा षटकार आणि संघाची धावसंख्या झपाट्याने वाढवतो अर्थात नेतोय 24 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू आहे या दुसऱ्या षटकातील हा सेफचा. हरीश आपण पाहतोय या स्पर्धेची एक खासियत आहे आणि मी माझ्या आयुष्यामध्ये मला वाटतं प्रथमच पाहतोय कारण मैदानावरती असलेल्या प्रेक्षकांसाठी चहाची व्यवस्था आणि ते सुद्धा स्वतः आदिल गजगे एक सुपर सिलेक्टर माणगाव संघाचा एक कर्णधार किंवा एक मोठा फलंदाज आणि एक घटक तर त्यांचे सन्माननीय डॅडी आणि आदिल स्वतः आपण पाहतोय ते चहाचं वाटप करतोय आणि त्याच्या समवेत सुमित पण आपण पाहतोय सुमित पारखे तर नक्कीच अगदी मनपूर्वक करतोय. धन्यवाद 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 डीजी. नक्कीच यासीन सर मी पाहिले या सगळ्याच आयोजकांची अपार कष्ट अपार मेहनत ही टुर्नामेंट सक्सेसफुल त्यामुळेच यशस्वी. पावलांकडे शेवटच्या घटकात येत स्पर्धा पोहोचले अर्थात आदिलचे पिताश्री असतील युनिस गजगे यांनी खूप मेहनत केली या पुरा टुर्नामेंटमध्ये. इम्रान ईसानीचं नाव सगळ्यात पुढे येईल कारण काय कुठे कमतरता तिथे इम्रान ईसानी आपल्याला दिसतात. गोलंदाज झाला हनीफ. पहिला चेंडू सुशांतसाठी खोलवर टाकला होता चेंडू. एक धाव मिळते एक धावते 29. थोडा वेळ तुम्हाला पुन्हा एकदा मी इंटरप्ट करतोय कारण इथे काही आपल्याला सत्कार घ्यायचे आहेत आणि हा शेवटचा सामना आहे. अंधार सुद्धा काही वेळातच पडणार आहे आणि जे पाहुणे आलेले आहेत त्यांना काही कारणास्तव बाहेर सुद्धा जायचं आहे तर आपण सर्वात प्रथम त्यांचा सन्मान करूया. एक मोठं व्यासपीठ आहे आणि त्यांचे आभार व्यक्त करणं आपलं कर्तव्य आहे. आपल्या विनंतीस मान देऊन आपला वेळ खर्च करून ते इथे आलेले आहेत. सर्वात प्रथम मी सत्कार मूर्ती जे आहे त्यांचं नाव इथे अनाऊन्स करतोय. कोण आहे बघा नाव सांगा. पहिलं नाव संजय अप्पा ढवळे यांचं हार्दिक स्वागत. सन्माननीय संजयजी ढवळे अर्थात अप्पा ढवळे यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. माणगाव तालुका अध्यक्ष आणि यांचं करायचं ना आपल्याला माता कोणाचं काय करायचं त्याचप्रमाणे सन्माननीय दिनेशजी रातवडकर हे सुद्धा आपल्या विनंतीस मान देऊन इथे आलेले आहेत. धन्यवाद दिनेशजी आपले सुद्धा मनपूर्वक स्वागत आणि आभार. नाही नाही
हनीफ सुशांत साड़ी काय स्ट्रोक आपण पाहिला मागच्या चेंडूवर स्विच इट अर्थात डेव्हिड वॉर्नर स्टाइल मध्येच त्यांनी तो ठोकला होता अर्थात हा डा सरळ आता फलंदाज आहे सुशांत कांबळे एक मोठा फटका पाहायला मिळाला त्यानंतर ह्या दोन धावा घेतो सुशांत कांबळे संघाची धावसंख्या पोहोचवते 38 या धावसंख्येवर हनीप थोडासा मागडा ठरते 10 धावा दिल्या त्यांनी 4 चेंडू मध्ये सुशांत कांबळे साठी खळचा अप्रतिम खेळाडू आपण पाहतो एक वेगळा टान्स आहे त्याचा पुन्हा एकदा रिव्हर्स स्विच अटेम पण यावेळेस मात्र चूक होते क्लीन बोर्ड यॉर्करलेनचा चेंडू आणि पाहताळते आणि तुडीला मिळून देते आणखीन एक यश थँक्यू डीजे थँक्यू एक तेरी तो एक मेरी याच हिशेबाणी हिशेब करते तो अर्थात गोलंदाज हनीफ तिसरी ओवर सुरू आहे हनीफ षटका चेंडू हाताळणारा नवीन फलंदाज आलाय आदिल कुरेशी स्ट्राइक एंडला संघाची धाव संख्या आहे 38 धावा हनीफ आहा आदिल आक्रमणात आला चढवलाय हनीफ आणि चेंडू जाते साईस्क्रीनच्या वरून सी मारे शापार षटकार तीन षटकांचा खेळ होतो समाप्त संघाची धावसंख्या होती 44 धावा 2 षटक आणखीन बाकी आहोत यानंतर आपण सुमधुर आवाज ऐकणार आहोत हर्षल मुंडे यांचा तर त्रिभूमी रसा घेतो हरीश दिकर जाता तर एवढेच म्हणेन जगा इतके की आयुष्य कमी पडेल जगा इतके की आयुष्य कमी पडेल हसा इतके की आनंद कमी पडेल काही मिळालं तर नशिबाचा खेळ आहे मित्रांनो परंतु प्रयत्न इतके करा की परमेश्वराला तुम्हाला देणे भाग पडेल परमेश्वराला तुम्हाला देणे भाग पडेल धन्यवाद धन्यवाद हरीश दिघीकर आणि नक्कीच आपण पाहतोय पहिला चेंडू या षटकातील गोलंदाज होता रिहान आणि पहिल्या चेंडूवरती सफलता इथे प्राप्त केली जाते कम ऑन डीजे थँक यू डीजे धाव संख्या धावफलकावरती 44 धावा 44 ऑन द बोर्ड 44 धावा धावफलकावरती लागतात त्याआधी पुन्हा एकदा आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं खेळाडूंचं तसेच व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांचं मी स्वतः हर्षल मुंडे आणि नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय आणि खूप खूप धन्यवाद देतो नक्कीच वाद खर्च करून तुम्ही या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल स्ट्राईकला फलंदाज आहे आपण पाहतोय आदिल नॉन स्ट्राईकला त्याच्या समवेत फलंदाजीसाठी तुषार घरत गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय गोलंदाज रिहान षटकातील दुसरे चेंडू मोठा फटका बेगीच आपल्याला पाहायला मिळते स्टँडिंग डिलिव्हरी सुरेख फटका 6 धावांसाठी या स्पर्धेतील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय फायनल मॅच चालू आहे या मैदानावरती आणि फायनल मॅच मध्ये आपण पाहतोय काय घडतंय तर धावा बनल्या जातात सुरेख गोलंदाजी या चुक टप्प्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सरळ चेंडूला मात्र इथे सन्मान दिला जातोय फलंदाज आपण जर पाहिल्यानंतर आदिलला सुद्धा माहिती आहे इथे षटकार चौकार येतात तर नक्कीच कुठेतरी सिंगल डबलने सुद्धा काम चालणार आहे
हा चेंडू आपण पाहतोय, नो चेंडू घोषित केला पंचांकडून। यंगस्टार क्रिकेट क्लब डोंगरोली कॅप्टन रोहिदास मोरे यांच्या तर्फे 200 रुपयाचा बाजूशी आलेला आहे। जर अलिबाग संघ जिंकला तर आणि नाही जिंकले तर मध्ये पैसे इथे मंडळामध्ये। थँक यू डीजे आदिल आदिल मात्र सुरेख फटकेबाजी करतोय। विकेट आल्यानंतर आपण जर पाहिलं तर फ्री हिटच्या चेंडूवरती सुरेख फटका पाहायला मिळाला, सहा धावा मात्र ते जोडल्या गेला। त्यानंतर पुढचा चेंडू सुरेख फटका हलक्यातून खेळला जातोय। आपण पाहतोय डीप कव्हरच्या दिशेला फिल्डर आहे तिथे, फिल्ड केला जाईल क्षेत्ररक्षक थोडा फंबल। त्यानंतर आपण पाहतोय इथे दोन धावा, एक लेझी क्रिकेट पाहायला मिळाला या क्षेत्ररक्षकामार्फत। हर्षल आपण लहान असताना ज्या वेळेस हट्ट करायचो त्यावेळेस काय म्हणायचो की खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी, आणि मला वाटतं आदिल अजूनही लहानच आहे तो बोलतोय खाईन तर फटक्याशी नाही तर उपाशी। नक्कीच नक्कीच तशाच पद्धतीचं समीकरण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते। फलंदाज आदिल याच्याकडून शेवटचा आणि अंतिम चेंडू, आणि नक्कीच आदिलने मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला। पहिलंच स्वप्न पाहिलं होतं, खूप मोठं स्वप्न होतं आदिलचं, पण साकार करता येणार नाहीये कारण की समोर गोलंदाज आपण जर पाहिलं ना तर रिहान आहे, एक ती चर्रार गोलंदाज होता आणि त्याने मात्र शेवटच्या चेंडूवरती कम बॅक केला। धावसंख्या धावफळकावरती आपण जर पाहिली तर 59 धावा धावफळकावरती येतात, तर शेवटचं आणि अंतिम षटक येणं अजूनही बाकी असणार आहे। शेवटचं आणि अंतिम षटक आपण पाहतोय कोण हाताळण्यासाठी येईल, तर गोलंदाज गोलंदाज आपण पाहतोय शाजीब सांगिक तब्बल 5 आणि वैयक्तिक पहिले षटक हाताळण्यासाठी शेवटचं आणि अंतिम षटक आहे हे। हॅडमोर द विकेट, पहिला चेंडू तुषारने सरळ खेळून काढलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय तिथे, काय घडेल तर नक्कीच फलंदाज बाद होईल। तुषारच्या खेळीचा होतोय ते अंत, अजून एक विकेटचा पतंग अय्यन 11 थल संघाकडून। नक्कीच शॉर्ट सिलेक्शन थोडा चुकला गेला आणि त्यानंतर मात्र तुषारला मैदानाच्या बाहेर जावं लागतंय। नवीन फलंदाज मैदानावरती येतोय, फलंदाज आहे जयेश लट। पुढचं चेंडू लोवर फुल टॉस देखना स्ट्रोक डीप स्ट्राइक कव्हरच्या दिशेला, चेंडू रोटेट होतोय, चेंडू चाललाय सीमा पार, धावा देऊन जाईल नक्कीच थल संघाला 4। हा येतोय चौकार, कम ऑन डीजे। पहिल्या चेंडूवरती आपण पाहिले तर विकेट आली आहे, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती चौकार येतोय, चौकार आला तर षटकार येईल का। आदिल याला आपण पाहतोय 500 रुपयाचा पारितोषिक येतोय जावेद देशमुख यांच्याकडून, सुरेख फटका बॅक टू बॅक दुसरा चौकार आदिलच्या बॅट मधून, आदिल ऑन द फायर। बॅक दोन चौकार आता त्या फायनलच्या मॅच मध्ये चौकारांची हॅट्रिक लगावली जाईल का फलंदाज आदिल याच्याकडून, ते पाहायचंय की गोलंदाज आपण पाहतोय इथे शाजित कमबॅक करेल या मॅच मध्ये, करेल का हे पाहायचंय। प्रश्नचिन्ह निर्माण झालंय प्रेक्षकांच्या मनामध्ये, कोण जिंकेल हा सामना, कोण हरेल हा सामना। लोवर फुल टॉस देखना स्ट्रोक गुड नॉट एक तमाशा देख, या फटक्यावरती मिळतील त्या तब्बल 4 धावा सुरेख फटकेबाजी।
षटकातील पुढील चेंडू. पुन्हा मोठा फटका, इज द स्टँडिंग डिलिव्हरी. व्हॉट अ फंटास्टिक बॅटिंग बाय आदिल. हॅट्स ऑफ 6. या सहा धावा जोडल्या जातात. पुन्हा मोठा फटका, यशस्वी ठरतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार. व्हॉट फॅन्टॅस्टिक बॅटिंग बाय आदिल. नक्कीच प्रेक्षणीय फलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला या मॅच मध्ये. आणि नक्कीच आदिल साठी 500 रुपयाचं पारितोषिक आपण पाहिलं. जावेद देशमुख यांच्या माध्यमातून इथे आलंय. तर आदिल याने नॉट आउट, नक्कीच नाबाद 44 धावांची बहारदार खेळ केली आहे या फायनलच्या मॅच मध्ये. सुरेख फटकेबाजी. आणि तत्पूर्वी सन्माननीय सचिन शेठ बोंबले यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी या मंडळातर्फे सुपर सिलेक्टर्स माणगाव या संघातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. आणि विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं. सन्माननीय सचिन शेठ बोंबले, आपण मैदानावरती चाललेल्या सामन्यामध्ये किती धावसंख्या झालेली आहे आणि त्याच वेळेस ऍडव्होकेट भाई दसवते यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. ऍडव्होकेट भाई दसवते यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीनं त्यांचे सुद्धा सहर्ष स्वागत. आणि त्याचप्रमाणे अनेक मार्गदर्शक प्रमुख पाहुणे आमंत्रित पाहुणे इथे येत आहेत, आलेले आहेत. तर त्या सर्वांचं रिहान परदेशी पाण्याची व्यवस्था जर करावी. स्वयंसेवक मैदानावर असलेले खेळाडू ज्यांना पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. सन्माननीय रहमत परदेशी, रहमत परदेशी निजामपूर टूर्नामेंटचे आयोजक यांना विनंती असेल. जर आपण कुठे असाल, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला असेल, तर कृपया आपण आसनस्थ व्हावं, स्थानापन्न व्हावं. सन्माननीय रहमतभाई परदेशी. निर्धारित 5 षटकांचा हा सामना आणि 83 धावा आपण पाहतोय. अय्यान 11 या संघानं जोडले आहेत आणि 84 धावांचं लक्ष एक भलावडं लक्ष ठेवलेलं आहे जोडलेल्या या संघासमोर. तर हा सामना नक्कीच कोण जिंकणार कोण हरणार हे काही वेळेस समजेल. परंतु तुडील संघ सुद्धा एक जबरदस्त मोठा मातब संघ आहे, या तिरुमाना संघ नाहीये. आणि या दरम्यान सन्माननीय प्रशांतजी साबळे यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. सन्माननीय प्रशांतजी साबळे, आपलं मनपूर्वक स्वागत आणि आभार सुद्धा. आता धावा बनवायच्या आहेत त्या तब्बल 84. चेंडू समोर आहे 30.84 का टारगेट इस फाइनल मैच को जीतने के लिए
संघर्ष में तुड़ील। हर कोई यानी कोई अगर बड़ा खिलाड़ी है, जैसे ऑस्ट्रेलिया के एलन बॉर्डर का कोच था कि अगर फाइनल में और सेमीफाइनल में अगर टॉस जीतकर बैटिंग ली जाती है, लेकिन तुरी ने उसके अगेंस्ट गई और तुरी ने उस फील्ड लिया, मालूम था कि अंधेरा हो जाएगा, फिर भी उन्होंने पहले फील्डिंग ली और खुद के ऊपर प्रेशर ले लिया है और पहली गेंद पे पावर विकेट स्ट्राइक के ऊपर आए साचिब और नॉन स्ट्राइक के ऊपर साचिब है। इस बीच राइट आर्म राउंड द शॉर्ट पिच गए, शॉर्ट खेला, गेंद लॉन्ग फाइनल की जानिब, देखना अंपायर का इशारा, लेकिन गेंद फील्ड के अंदर ही भी दो रन का इजाफा इस दो के साथ इस स्कोर दो बिना एक विकेट के नुकसान पे एक बड़ा मैच। स्कोर काफी अच्छा मैच, मानगांव चैंपियन ने काफी अच्छी टूर्नामेंट रखी, एक कूल टूर्नामेंट साबित हुई और उन्होंने अच्छा मैनेजमेंट हर चीज का अच्छा बंदोबस्त कर दिया यहाँ। इस बीच अच्छी है लेकिन थोड़ी बाहर बाहर छह रन एक विकेट के नुकसान पे शाकिन जैसे सूरज ढलता हुआ जा रहा है, आहिस्ता आहिस्ता शाकिन इस मानगांव के चैंपियन के फाइनल में पहुंच गई। इस बीच अच्छी गेंद के लिए इस स्टंप के काफी बाहर, गेंद को भी सीधा विकेट पर रखने के लिए आ गए, बाउंड्री की तरफ एक रन हासिल किया, दूसरे रन ले जा रहे हैं और दूसरा रन भी हासिल किया और 22 के रूप में अंप का इशारा, दो रन और 22 का इशारा, तीन अगर सही सोच जाए, सही टेक्निक के साथ अगर मैच को खेला जाए तो आदि ने जो 44 रन निकाले बड़े शॉट के लिए आदि ने, लेकिन थोड़ी सी मिस फील्डिंग हुई आखिरी ओवर में तो बहुत मिस फील्डिंग हुई, इसलिए यहां 84 का टारगेट मिला। इस बीच स्कोर पहुंचा है 9-9 पे, शॉट की फिर शॉट लगा है, गेंद के नीचे आ गया पे और रन हासिल किया और देना केवल एक रन मिलेगा, एक रन के साथ स्कोर पहुंचा 10 रन एक विकेट के नुकसान पे। शायद इस ओवर की आखिरी गेंद 3 रन एक्स्ट्रा के रूप में मिले, पहले नंबर पर स्ट्राइक के ऊपर साकिब, कल सेमीफाइनल में 44 रन बनाए थे, अभी भी थोड़ी देर पास 11 के 11 बैट्समैन ने देना है, लेकिन टारगेट बड़ा है, शॉट शॉट लगा विकेट की जानिब, सीनियर प्लेयर का नाम है, एक रन मिलेगा एक रन के साथ स्कोर पहुंचा 11 पे 11 रन एक विकेट के नुकसान पे और बाकी का आंखों के हाल हम हमारे साथी कमेंटेटर के ओवर का सुनाएंगे। धन्यवाद सर। नक्कीच बरोबर पाहतोय मैदानावर काय घडते, रिंग मोठं स्कोर आहे, मोठी धावसंख्या आहे आणि ती धावसंख्या पार करत असताना थोडी संघ कुठे ते आपण पाहतो थोडी कमी होईना दबचाप होते, तरी सुद्धा धावसंख्या दबावावरती 11 धावसंख्यावरती आल्यात पहिल्या षटकामध्ये, अजूनही 24 चेंडू खेळणे बाकी असणार आहे आणि हे 24 चेंडूंमध्ये नक्की या मैदानावरती धावा होऊ शकतात, पण आपण जर पाहिलेले खेळपट्टीवरती आतापर्यंत आम्ही पाहिलेलं तर धावा यश मेहनत
घेतली जाते आणि तेवढीच मेहनत जी आपल्याला मेहनत आहे ती टिकवण्यासाठी मेहनत किती करायला लागली ते सर्व खेळाडूंना माहिती आहे आणि तीच मेहनत या मैदानावर खेळली जाते आणि मेहनतीचं फळ मिळणार आहे यात तिला मात्र शंका नाही आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता पहिल्यालाच बॅट फिरवण्याची चूक केली आणि तांदर आपण पाहिलं तर गतीमध्ये परिवर्तन केलेलं गोलंदाज श्रेयस याच्याकडून श्रेयस नामवंत गोलंदाज आहे आतापर्यंत या स्पर्धेमध्ये गोलंदाजांनी दोन मॅनांना मॅच जिंकता आपल्याला नावावरती केलेले तर श्रेयसला किती खेळपट्टीचे पुनर्बनण्याचा अंदाज झाला एक पूर्णपणे सेट झालाय या ग्राउंडवरती दुनिया बोलू नाही तर आपण पाहिलं तर प्रत्येक षटकामध्ये आता बनवायच्या कंपलसरी 20 धावा या स्पर्धेचा नियम आहे कंपलसरी चेसिंग आणि नक्कीच आपण पाहिलं तर हा जो संघ आहे अयान 11 थल या संघाची वैशिष्ट्य मी सांगतो तुम्हाला की या संघाने आतापर्यंत या पूर्णपणे स्पर्धेमध्ये 40 प्लस धावा कोणालाही मारू दिले नाही या चार षटकांमध्ये पण ते संघाला बदललं जाईल का दोन्ही संघाकडून कारण की आता प्रत्येक षटकामध्ये यांना आणि या दरम्यान
सुपर सिलेक्टर मांडव या संघातर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक हृदयाच्या गगनापासून स्वागत करतोय. आपल्या विनंतीस मान देऊन वेळात वेळ काढून ते इथे आलेले आहेत, त्याबद्दल त्यांचं मी पुनश्च सदस्य आभार व्यक्त करतोय. एक दमदार आमदार म्हणून त्याची ओळख आहे आणि एक कार्यसम्राट म्हणून त्याची ओळख आहे. आणि क्रिकेटचे एक सामने कधी असो कुठेही असो स्वतः त्यांच्या मैदानावरती त्यांच्या वतीने नाईट स्पर्धा खेळवली जाते. तर क्रिकेटचे रसिक सुद्धा आहेत, क्रिकेट आवर्जून मग आंतरराष्ट्रीय असो किंवा टेनिस क्रिकेट असो ते पाहत असतात. हॅलो, क्रिकेटची जाण आणि क्रिकेट प्रति असलेलं प्रेम आणि त्याचप्रमाणे सुपर सुपर सिलेक्टर मांडव या सर्व सभासदांवर असलेलं प्रेम त्याच कारणास्तव आपण पाहतोय वेळात वेळ काढून ते मैदानावर आपल्या व्यासपीठावर आलेले आहे. धन्यवाद सर. आणि आपल्याला डीजे फ्री ऑफ कॉस्ट देणारे सन्माननीय दिनेश हरवणकर यांचं जे आगमन झालेलं आहे, मी दिनेश शेट यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि त्यांना व्यासपीठावर आसनस्थ होण्याची विनंती करतोय. दिनेश शेट एक दिलदार आणि दानशूर व्यक्ती ज्यांनी या स्पर्धेसाठी आपला डीजे फ्री ऑफ कॉस्ट दिलेला आहे, हे फार महत्वाचं असतं. कारण अशा प्रकारची दानत असलेली लोक समाजात आपल्याला फार कमी पाहायला मिळतात आणि म्हणूनच सदस्य आभार दिनेश शेट आपले. नो चेंडू आणि नो प्लस टू असे या तीन धावा आणि प्लस फ्री हिट सुवर्ण संधी फलंदाज झाला गोलंदाज अशांक.
सहा चेंडू आणि 37 धावांची गरज आणि समोर जो गोलंदाज आहे तो आहे पवन। सहा चेंडू 37 धावांची गरज आहे आणि सहा चेंडू मध्ये 37 धावा होऊ शकतात या मैदानावरती, पण तशा पद्धतीने खेळ आतापर्यंत झाली नाही असं म्हणूया आपण। पहिला चेंडू गुल्लेन स्पॉटेड टॉप पडल्यानंतर थोडी उचल गेली, सरळ चेंडू रक्षक हातामध्ये गेलेला। गोलंदाजाचा फरक पाहतोय पवन, एक नामवंत गोलंदाज जगताच्या दिवसांमध्ये पवनने सुद्धा सुरेख कामगिरी केली आणि हा चेंडू आपण पाहिलेला तर निर्धाव येतोय। हॅलो हॅलो पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता, हा चेंडू सुद्धा निर्धाव। चार चेंडू 37 धावांची गरज आपण पाहिलं तर म्हटलं जात ना की पब्लिक सब जाणतीये, प्रेक्षकांना समजलं, त्यांनी सुद्धा पाहिलं कोण आता हा सामना कोणाच्या बाजूने झुकलेला, कारण की ही पदवी सिंगल तीन चेंडू आणि आता गरज असणार आहे तब्बल 36 धावांची। तीन चेंडू आणि 36 धावांची गरज। अयान 11 थल संघ आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये दाखल झाला आणि नक्कीच या थल संघाने पूर्णपणे वर्चस्व या मैदानावरती गाजवलं। हा फटका सुरेख आहे, थोडस आपण पाहिलं तर टायमिंग परफेक्ट झाला नाहीये, क्षेत्ररक्षक येतो आदिल, काही चूक करणार नाहीये, फलंदाज मात्र इथे होईल बाद। सुपर सिलेक्टर माणगाव, डीजे मास्टर थोडा वेळ आपण थांबा। सुपर सिलेक्टर माणगाव या संपूर्ण संघाला माझी विनंती आहे की आपण जरा व्यासपीठावरती एकत्र या। माणगाव चॅम्पियन ट्रॉफी 2021 आणि या स्पर्धेचा अंतिम दिवस, सुपर सिलेक्टर्स माणगाव या संघातर्फे ही स्पर्धा आपण आयोजित केली आणि सलग 4 दिवस या मैदानावरती क्रिकेटचा महासंग्राम आपण अनुभवला आणि या स्पर्धेसाठी बऱ्याच मान्यवरांनी आणि आमच्या पाठीराख्यांनी आम्हाला सरळ रस्ते मदत केलेली आहे आणि त्यांच्या मदतीमुळेच एक भव्य दिव्य स्पर्धा आम्ही इथे आयोजित करू शकलो या तीळ मात्र शंका नाहीये। आणि कार्यसम्राट आमदार, एक दमदार आमदार म्हणजे जी ख्याती आहे, असे सन्माननीय भरत शेठ गोवावले यांचं इथे आगमन झालंय, त्यांचं मी शाब्दिक सुमनांनी स्वागत केलेलंच आहे, परंतु फटाक्यांच्या आताशबाजीमध्ये त्यांचं आता पुन्हा एकदा स्वागत आम्ही करणार आहोत। आणि त्याचप्रमाणे सर्व संघाला विनंती असेल की आपल्या संघातर्फे आपण सर्वांनी एकत्र येऊन भरत शेठ गोगावले यांचा इथे सन्मान करावा, सत्कार करावा आणि त्यांचे आभार व्यक्त करावेत। भरत शेठ अगदी सर्वसामान्य असे अशा कुटुंबातील व्यक्ती आणि आपण पाहतोय आज त्यांनी एक मोठी झेप घेतलेली आहे, कारण त्यांचा स्वभाव, त्याचप्रमाणे संघटन कौशल्य आणि प्रत्येक वेळेस ज्या ज्या वेळेस आपण त्यांच्याकडे जातो कोणतंही काम घेऊन, त्यावेळेस कोणत्याही प्रकारचा नाही हा शब्द त्यांच्याकडून येत नाहीये, तर प्रत्येकाला मदत करण्याची त्यांची असलेली अर्थातच एक त्यांचा गुण, याच कारणास्तव अल्पावधीतच संपूर्ण महाड वासियांच्या मनावरती त्यांनी आदिराज्य गाजवलं आणि फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये भरत शेठ गोगावले यांचं आपण इथे स्वागत केलेलंच आहे। मी संपूर्ण संघाला विनंती करतोय, सर्व संघांनी पुढे या, चला लवकरात लवकर भारत दाखवाल। शोएब परदेशी, आदिल गजगे, सुनील गावडे, त्याचप्रमाणे इम्रान इसाने, या सर्वांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी एकत्र यावं आणि सर्वांच्या वतीनं एक दमदार आमदार, कार्यसम्राट आमदार, आपल्या सर्वांचे लाडके आमदार सन्माननीय भरत शेठ गोगावले यांचा सन्मान करावा, सत्कार करावा आणि आमचा हा सत्कार आपण स्वीकारावा अशी मी विनंती करतोय। एक दमदार आमदार म्हणून ज्यांची ख्याती आहे, ज्यांचा एक मन मिळावू स्वभाव आपल्या सर्वांना ठाऊक, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, सन्मान होतोय भरत शेठ गोगावले यांचा।
धन्यवाद साहेब आपण इथे आमच्या विनंतीस मान देऊन आलात, आपले सदस्य आभार, कारण आपल्यासारख्या दिलदार आणि दानशूर व्यक्तींचा पाठिंबा असल्याशिवाय या मोठ्या स्पर्धा आम्ही इथे आयोजित करू शकणार नाही, हे अगदी तंतोतंत खरं आहे। ते मात्र याच्यामध्ये कोणत्याही गोष्टी ती अर्थात यानंतर आपण सन्माननीय राजू शेठ साबळे ऍडव्होकेट सन्माननीय राजीवजी साबळे संस्थापक यांचे आपण इथे स्वागत करणार आहोत, त्यांचे आभार व्यक्त करणार आहोत। तर मी पुन्हा एकदा विनंती करतोय भारत दाखवाल शोएब परदेशी, आपण एक शाल त्याचप्रमाणे एक पुष्पगुच्छ जे मांगल्याचं प्रतीक आहे आणि मायेची शाल आणि आठवणीत राहणारी ही स्पर्धा त्यासाठी एक सन्मान चिन्ह आपण ऍडव्होकेट राजीवजी साबळे यांना देतोय। धन्यवाद सर, मागच्या वेळेस सुद्धा एक स्पर्धा झाली होती आणि आपण संस्थापक आहात त्या स्पर्धेचे, फार फार आपले आभार। त्यानंतर मी पुन्हा एकदा विनंती करणार आहे सुमित पारखे यांना की आपण पुढे या। आपल्या शुभ हस्ते तालुका अध्यक्ष बीजेपी सन्माननीय अप्पा ढोळे यांचं इथे स्वागत केलं जाणार आहे। सन्माननीय अप्पा ढोळे आपल्या विनंतीस मान देऊन इथे आलेले आहेत, जरा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो, कारण ही सर्व मंडळी फार महत्वाची असतात, कारण आपण समाजाचं काहीतरी देण्या लागतो ही भावना नेहमीच त्यांच्यामध्ये असते आणि म्हणूनच प्रत्येक वेळेस ते व्यासपीठावरती उपस्थित असतात। त्यानंतर मी अंकित चांदोरे यांना विनंती करतोय की आपण पुढे या। अंकित चांदोरकर आपण जरा पुढे या। सन्माननीय नितीन दसवते यांचं इथे स्वागत केलं जाणार आहे। नितीन दसवते आपल्या विनंतीस मान देऊन इथे आले।